परतीच्या पावसानं राज्यातल्या अनेक जिल्ह्यांना झोडपून काढलंय. परभणी, कोल्हापूर, अकोला, बीड मध्ये पूर परिस्थिती आहे. काढणीला आलेली पिकं पाण्याखाली गेली, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. रायगडमध्ये रात्री झालेल्या पावसानंतर आज पहाटेच्या दरम्यान उरण शहरामध्ये धुक्याची दाट चादर पसरली. शहरालगत असलेल्या द्रोणागिरी डोंगर रांगांमध्ये धुक्याचं आच्छादन पाहायला मिळालं. आज संपूर्ण अकोला शहरावरही दाट धुक्याची चादर पसरली आहे. धुक्यामुळे 10 मीटर वरचंही दृश्य स्पष्ट दिसत नव्हतं. सकाळचं हे धुंद रूप डोळ्यात साठवण्यासाठी अकोलावासीय लवकर घराबाहेर पडले. बुलढाणा जिल्ह्यामध्ये सलग आठवडाभर पावसाची संततधार सुरू आहे. जिल्ह्यात रात्रीपासून दाट धुक्याची चादर पसरली आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून तुफान पाऊस सुरू आहे. ओढे, नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. टेंभुर्णी गावाजवळ पूर आल्यामुळे अनेक मजूर अडकून पडलेले होते. गावकऱ्यांनी बैलगाडीच्या सहाय्यानं या मजुरांना पुरातनं बाहेर काढलं. बीडच्या मांजर सुंबा ते पाटोदा या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या जाधव वस्तीत रात्री झालेल्या पावसामुळे पावसाचं पाणी शिरलं. जवळपास गुडघाभर पाण्यात गावकऱ्यांनी रात्र जागून काढली. जाधव वस्ती बाजूची शेतजमीन सुद्धा पाण्याखाली गेली आहे. परभणीच्या सेलू तालुक्यात मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती पाहायला मिळते. या पुरामुळे काही शेतकरी शेतात अडकून पडले होते. त्यांना दोरखंडाच्या सहाय्यानं बाहेर काढण्यात यश मिळालं. पुढील 4 ते 5 दिवसात राज्यातनं पाऊस माघारी परतण्याची शक्यता आहे. सध्या मध्य भारत आणि वायव्य भारतातनं मान्सून माघारी परतण्याचा प्रवास सुरू झाला असं हवामान विभागानं सांगितलंय. त्यामुळे राज्यातनं मान्सून लवकरच काढता पाय घेईल. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातल्या दरेवाडी शाळेतल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचा आवाज सरकार दरबारी पोहोचला. एबीपी माझानं याची बातमी दाखवताच प्रशासनाला आपला निर्णय, शाळा बंद करण्याचा निर्णय मागे घ्यावा लागला. गावातली शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय आता जिल्हा परिषदेनं घेतलाय. ठाकरे गटाच्या नव्या पक्षचिन्ह मशालीवरती समता पक्षानं दावा केलाय. 1996 सालापासून मशाल हे आमचं चिन्ह असल्याचा दावा दिवंगत नेते जॉर्ज फर्नांडिस यांच्या समता पक्षानं केलाय. तसंच निवडणूक आयोगात पक्षाकडनं धाव घेतली जाते. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत मवियाकडनं ऋतुजा लटके यांना उमेदवारी निश्चित झाली आहे. मात्र त्यांच्या उमेदवारीसमोर प्रशासकीय अडचण पाहायला मिळते. मनपा कर्मचारी असलेल्या ऋतुजा यांनी राजीनामा दिलाय. मात्र राजीनामा मंजूर झालेला नाही, त्यामुळे जोवर राजीनामा मंजूर होत नाही तोपर्यंत त्यांना उमेदवारीचा अर्ज भरता येणार नाहीये. धनुष्यबाण गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटानं दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेवरती आज सुनावणीची शक्यता आहे. शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्हाविषयी आयोगानं एकतर्फी निर्णय घेतला असा आक्षेप ठाकरे गटाचा आहे. एकनाथ शिंदेच्या बाळासाहेबांची शिवसेना नवीन पक्षाला निवडणूक चिन्ह मिळत आहे. निवडणूक आयोगानं ढाल तलवार या चिन्हावरती शिक्कामोर्तब केलंय. बाळासाहेबांची शिवसेना आणि ढाल तलवार घराघरात पोहोचवू असा विश्वास शिंदे गटानं व्यक्त केलाय. ढाल तलवार ही मूळ शिवसेनेचीच निशाणी आहे, त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगानं हे चिन्ह दिल्याचा आपल्याला आनंद आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. तर मशाल अन्याय आणि गद्दारीला जाळणारी आहे. या मशालीचं तेज आणि महत्व लक्षात घ्या या शब्दात उद्धव ठाकरेंनी मशाल चिन्ह मिळाल्यावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली. अंधेरीतल्या शिवसैनिकांनी त्यांची भेट घेतली होती. उद्धव ठाकरेंनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना फोन केला. अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरे गटाला काँग्रेसचा पाठिंबा दिलाय, त्यामुळे त्यांनी सोनिया गांधींचे आभार मानले. नवी मुंबईमध्ये एकनाथ शिंदे गटाच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचं पहिलं कार्यालय सीवूड इथे सुरू झालंय. राष्ट्रवादीतनं शिवसेनेत आलेल्या अशोक गावडे यांनी कार्यालयाला सुरुवात केली. पुण्यातही शिंदे गटाचं सेना भवन उभारण्याचं नियोजन आहे. स्वारगेट परिसरामध्ये 4,500 चौरस फूट जागेत सेना भवन उभारलं जाईल. सध्याचं काम दिवस रात्र सुरू आहे. येत्या डिसेंबर महिन्यात या सेना भवनाचा एक टप्पा पूर्ण होईल अशी आशा आहे. शिंदे गटाला ढाल तलवारीचं चिन्ह मिळाल्यावर शिंदे गटानं जल्लोष केला. डोंबिवलीचं आराध्य दैवत असलेल्या गणेश मंदिरात ढाल तलवारीच्या चिन्हाची पूजा करण्यात आली. भिवंडीमध्ये शिवसेना मध्यवर्ती कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी मशाली पेटवल्या, फटाके फोडले आणि आनंद साजरा केला. घराघरात मशाल पोहोचवू असं कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितलं. दोनही गटांना निवडणूक आयोगानं दिलेल्या चिन्हांचा प्रचार करत दोनही बाजूंकडनं शक्तीप्रदर्शन होत आहे. मुंबईच्या विक्रोळी पार्क साईड परिसरात माजी विभागप्रमुख सुधीर मोरे यांच्या नेतृत्वात नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी भव्य मशाल मोर्चा काढला. मालवणमध्ये शिवसैनिकांनी मशालीनं खोके पेटवले आणि आनंद व्यक्त केला. बाळासाहेब उद्धव ठाकरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी मालवण शिवसेना शाखेसमोर मशाली पेटवल्या आणि गद्दार आणि खोकासूर लिहिलेली खोकीही जाळली. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. खोट्या एफिडेव्हिट प्रकरणी मुंबई क्राईम ब्रांचच्या 4 टीम सध्या कोल्हापूर, पालघर
अहमदनगर आणि नाशिकसाठी रवाना झालात. एसपी कार्यालयामध्ये आजपासून तपास सुरू होतोय. जवळपास 4,500 खोटी प्रतिज्ञापत्र उद्धव ठाकरेंच्या समर्थनात तयार केल्याचे प्रकरण आहे. उद्धव ठाकरेंच्या महाप्रबोधन यात्रेची पहिली सभा ठाण्यात पार पडलेली. या यात्रेतल्या नेत्यांवरती मानहानीकारक विधानं केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद झाली आहे. सुषमा अंधारे, भास्कर जाधव आणि अनिता बिरजे यांच्यावर नौपाडा पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवला गेला. राणा दाम्पत्यावर अंबादास दानवेंनी जोरदार टीका केली. आता हनुमान चालीसा कुठे गेली आणि कुठे भोंगा? आता जेव्हा निवडणूक येईल तेव्हा हनुमान चालीसा वाचायला लावल्याशिवाय राहणार नाही असं अंबादास दानवे म्हणतात. महाराष्ट्रात लवकरच समान नागरी कायदा अस्तित्वात येणार असल्याचं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं. ते लोकमतच्या कार्यक्रमात बोलत होते. तसंच लोकसंख्या नियंत्रण कायदा यावा हे आपलं वैयक्तिक मत असल्याचंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाला ढाल तलवारीचं चिन्ह मिळाल्यावर ठाण्यात कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. ठाण्याच्या आनंद मठ इथे कार्यकर्त्यांनी एकत्र येत आनंद व्यक्त केला. कोल्हापुरात दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. रिक्षा चालकानं हॉर्न वाजवला म्हणून कारमधल्या व्यक्तीनं चालकाला मारहाण केली अशी प्राथमिक माहिती आहे. रायगडमधल्या पोलादपूरमध्ये शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याला बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं. आमदार भरत गोगावले यांच्या उपस्थितीत ढाल आणि दोन तलवारी हे निवडणूक चिन्ह मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला गेला. नक्षलींसोबत लढण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातल्या कोर्टी मक्ता इथे SRPFची बटालियन स्थापन होणार आहे. या बटालियनमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील युवकांना 75% आरक्षण देण्याची मागणी मनसेनं केली आहे. कोल्हापुरात भर पावसात शिवसैनिकांनी हाती मशाली घेत जल्लोष केला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली. 10 तारीख लोटली आहे तरीही अजून एसटी महामंडळातल्या कर्मचाऱ्यांचे पगार रखडलेले आहेत. त्यामुळे एसटी कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी दर महिना 350 कोटी रुपयांची गरज असते पण राज्य सरकारकडनं केवळ 100 कोटींचीच तरतूद केली गेली आहे. रोहित आणि राजेंद्र पवार यांच्या बारामती एग्रो साखर कारखान्याला साखर आयुक्तालयानं क्लीन चिट दिली आहे. साखर कारखाना 4 दिवस आधीच सुरू केल्याचा आरोप भाजपचे आमदार राम शिंदेंनी केला होता. मात्र या तक्रारीत तथ्य नसल्याचं साखर आयुक्तालयाच्या पथकाला आढळून आलं. पीएफआयच्या आणखी एका व्यक्तीला जालन्यातनं अटक झाली आहे. शेख उमर शेख हबीब असं अटक केलेल्या तरुणाचं नाव असून तो जालना पीएफआयचा अध्यक्ष आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. यामुळे काढणीला आलेलं सोयाबीन आणि भाताचं नुकसान झालंय. पावसामुळे ऊसाचा हंगामही पुढे ढकलला जाण्याची शक्यता आहे. बीडच्या गेवराईला पावसामुळे महापुराचं रूप आलं. चिखलठाणा इथल्या उमर सय्यद ही व्यक्ती नातेवाईकांना भेटण्यासाठी जात होती आणि त्याच वेळेला त्यांनी पुलावरच्या वाहत्या पाण्यात आपली गाडी घातली. सुदैवानं उमर यांचा जीव वाचला पण त्यांची गाडी वाहून गेली. जागतिक पातळीवर सुप्रसिद्ध असलेल्या जळगावच्या केळीची महती पोस्टाच्या तिकिटावरती दिसणार आहे. गांधी रिसर्च फाउंडेशन आणि जळगाव डाक विभागाच्या वतीनं केळीचं चित्र असलेल्या पोस्टाच्या पाकिटाचं अनावरण पार पडलं. राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी आता गोड होणार आहे. बँकेनं कर्मचाऱ्यांना 13.25% दिवाळी बोनस जाहीर केला. जौनपूरमधील एका रामलीलेच्या कार्यक्रमात शंकराच्या वेशभूषेतला कलाकार अचानक स्टेजवरती कोसळला. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यामुळे कलाकाराचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. आज केंद्रीय कॅबिनेटची बैठक होती. आजच्या बैठकीत गहू आणि रब्बी पिकांची FRP निश्चित केली जाण्याची शक्यता आहे. सध्या गव्हाचा FRP 2015 रुपये इतका आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातमधील राजकोटमध्ये सभा घेतली. यावेळी मोदींनी काँग्रेस आणि आम आदमी पक्षावर निशाणा साधला. काँग्रेसनं आपल्यावरती टीका करण्याचं कंत्राट दुसऱ्याला दिलंय असं मोदी म्हणाले. बिहारमधील महाआघाडी सरकारवरती अमित शहांनी टीका केली आहे. स्वतःला जयप्रकाश नारायण यांचे अनुयायी म्हणवणारे त्यांच्या समाजवादी विचारधारेला तिलांजली देऊन सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवरती जाऊन बसलेत अशी टीका त्यांनी केली. चीनमध्ये ओमायक्रॉन या कोरोना प्रकाराचे BF7 आणि BF5.1.7 असे दोन उपप्रकार नुकतेच आढळून आले. त्यांच्या वाढीचा वेग प्रचंड आहे. इन्फोसिसचे अध्यक्ष रविकुमार एस यांनी आपल्या अध्यक्षपदाचा तडका फडकी राजीनामा दिलाय. कंपनीकडनं याबाबतची माहिती देण्यात आली. पात्र कंपनीनं निर्णयामागे कारण काय याची स्पष्टता केलेली नाही. न्यूझीलंडच्या समुद्रकिनारी सुमारे 500 वेल माशांचा मृत्यू झालाय. इथल्या दोन बेटांवरती पायलट वेल माशांचे दोन मोठे कळप समुद्रकिनाऱ्यावरती वाहून आले होते. पाण्याअभावी तडफडून या माशांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते. हॉलिवूड अभिनेता जॉनी डेपनं त्याचा ऑस्ट्रेलियातला बंगला विकलेला आहे.
जॉनी डेपना हा बंगला 2 कोटींना खरेदी केलेला, तर हा बंगला त्याने 329 कोटींना विकलाय. त्याचं आणि अँबर हर्डचं भांडण सुद्धा याच हवेलीत झालेलं. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा तिसरा वनडे सामना जिंकत शिखर धवनच्या टीम इंडियानं मालिका 2-1 जिंकली आहे. भारतीय स्पिनर्सनं आफ्रिकेला 99 धावांवरतीच गारद केलं. कुलदीपनं 4 तर शहाबाज आणि सुंदरननं 2-2 विकेट्स घेतल्या. टी20 वर्ल्ड कप नंतर भारतीय संघ न्यूझीलंडचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात भारत आणि न्यूझीलंड यांच्या 3 सामन्यांची 2020 मालिका खेळवली जाईल. 18, 20 आणि 22 नोव्हेंबरला हे सामने होतील, तर 3 एकदिवसीय सामने 25, 27 आणि 30 नोव्हेंबरला खेळवले जातील. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.